नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. मित्रांनो, भरपूर साऱ्या मुलांचे मेसेजेस आहेत, मला कमेंट बॉक्समध्ये पण खूप सारे क्वेश्चन्स आहेत मुलांचे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचे खूप डाऊट आहेत. तर ते सगळे डाऊट आपण काय करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाला आवश्यक आहे, नंतर त्याची व्हॅलिडिटी किती असते, नंतर त्याला इन्कम कसं कन्सिडर केलं जाते, वडिलांच्या नावाने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हवं आहे का हस्बंडच्या नावाने हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आहेत ना ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघण्याच्या आधी आपण एक छोटीशी अनाउन्समेंट आहे ते आपण बघणार आहोत अनाउन्समेंटमध्ये. मित्रांनो, आपण सीबीटी 2 साठी आय टी इन्स्टिट्यूटसाठी बॅचेस सुरू केल्या आहेत. सगळे कोर्सेस जवळपास 10-12 कोर्स आहेत मेकॅनिकलचे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा पण कोर्स आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा पण कोर्स आपण लॉन्च करतो आहे. तर ह्या सगळ्यांसाठी आता सध्या 15% ऑफ सुरू आहे. ज्याही मुलं इंटरेस्टेड आहेत ते मुलं डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, तिथून ते लिंकवरती जाऊन परचेस करू शकतात कोर्स. आणि पुन्हा मुलांच्या खूप ह्यूज डिमांड होती की बट टेस्ट सिरीज तर आमच्यासाठी स्पेशल लॉन्च करा, काही जॉब करणारे लोक आहेत ते कोर्स बघू शकत नाही, त्यांना स्पेशल टेस्ट सिरीजची आवश्यकता आहे. तर ह्यासाठी आपण आजच टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शनसाठी. इलेक्ट्रिकलची पण टेस्ट सिरीज उद्यापर्यंत लॉन्च होऊन जाईल. एक 15,000+ MCQs आहेत, ह्यामध्ये 22 स्ट्रेटच्या मॉक टेस्ट देणार. जरी कोर्स आपल्याकडे 10-12 कोर्सेस आहेत, परंतु प्रयत्न करू आपण की 22 स्ट्रेटसाठी पण आपण काय करू, तुम्हाला मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत त्याच्यामध्ये. ऑल महाराष्ट्र रँक पण तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता, कारण की पूर्ण महाराष्ट्रातली मुलं आपल्याकडे आहेत इग्नाइट अकॅडमीकडे, तर ते पण तुम्ही चेक करू शकता. ज्या टेस्ट आहेत त्या ॲज पर TCS पॅटर्ननुसार आहेत, प्लस इंडस्ट्री 4.0 आणि रिसेंट ट्रेनचे जे ॲडव्हान्स ट्रेनचे जे MCQs आहेत ते पण ह्या टेस्ट सिरीजमध्ये आपण ॲड केलेले आहेत. फीज मित्रांनो ही 1199 आहे, 799 आज सकाळी होती, परंतु 500+ ॲडमिशन होऊन गेलेले आहेत आणि पुढच्या 500 ॲडमिशनसाठी आपण 1199 जी फीज केलेली आहे. पुन्हा ह्या ॲडमिशन झाल्यानंतर पुन्हा फीज वाढणार आहे. तर ज्याही मुलांना लवकर इनरोल करायचं आणि इनरोलमेंट करून घ्या, ठीक आहे. आत्ता जो व्हिडिओ आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी आपण काय केलं आहे, जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची सगळी इन्फॉर्मेशन आहे ह्या इन्फॉर्मेशनसाठी आपण एक बेस कन्सिडर केला आहे MPSC चा. MPSC मध्ये जे जनरल इन्स्ट्रक्शन आहे, सर्वसाधारण सूचना, ह्यामधल्या आपण जी इन्फॉर्मेशन आहे ती कन्सिडर करतो आहे बेस म्हणून. ज्याही सरळ सेवा आहे, ज्या डिपार्टमेंट एक्झाम कंडक्ट करते आहे, DVET आहे किंवा बाकीच्या एक्झाम्स आहेत, TCS कंडक्ट करते आहे, WRD असतील, ह्यासाठी काय आपण MPSC बेस कन्सिडर करतो आहे, कारण की MPSC एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि ते जे नियम पकडत आहेत तेच नियम पूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या रिक्रुटमेंटसाठी आहेत ते कन्सिडर केले जातात. तर आपण जो बेस आहे तो MPSC कन्सिडर करतो याच्यामध्ये, आणि त्याच बेसवरती मी तुम्हाला आजची सगळी इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर NCL कोणाला आवश्यक आहे पहिला पॉईंट मित्रांनो, ह्याच्यामध्ये भरपूर मुलांचे डाऊट्स आहेत. त्यामध्ये बघा, विमुक्त जाती, भटक्या जमाती, नंतर विशेष मागासवर्ग, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड व तसेच इतर मागासवर्ग OBC दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाही आहेत. उन्नत व प्रगत गट म्हणजे कोणता, नॉन क्रिमिनलमध्ये मोडतात ते, म्हणजे क्रिमिनलमध्ये मोडत नाही आहेत. हाच एक महत्त्वाचा डाऊट आहे मित्रांनो, पहिले हा क्लिअर करतो. क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर. क्रिमिलियर मित्रांनो म्हणजे काय, तुम्ही क्रिमिलियरमध्ये आहे, क्रीम लोक आहे तुम्ही, म्हणजे याचा अर्थ काय, तुमचं 8 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे ते काय कशामध्ये मोडतात, क्रिमिलियरमध्ये मोडतात. आणि ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे ते नॉन क्रिमिनल मोडतात, म्हणजे उन्नत प्रगत गटामध्ये मोडत नाही. याचा अर्थ कुठे, तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये मोडता, म्हणजे तुम्हाला जर तिथे विचारलं तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडता का, तर तुम्ही हो मेन्शन करणं आवश्यक आहे, येस मेन्शन करणं आवश्यक आहे. तसेच अर्जामध्ये स्पष्ट नमूद करणे व त्याबाबतचे वैद्य प्रमाणपत्राचा प्रती सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला NT असेल किंवा VJ असेल, OBC असेल, SBC असेल, ह्या कॅटेगरीच्या लोकांनी जर का तुम्हाला रिझर्वेशनची आवश्यकता असेल किंवा रिझर्वेशनबद्दलच्या कोणत्याही सुविधा घ्यायच्या असतील, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये मोडणं आवश्यक आहे पहिले, नंतर सर्टिफिकेट मिळेल, ठीक आहे. आणि ते मोडले तरीही तुम्हाला तिथे सांगणंही आवश्यक आहे की मी नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो आहे, येस असं येस करणंही आवश्यक आहे. नंतर ते तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. आता हे क्लिअर झालं कोणाला नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे. ओपनच्या लोकांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही आहे. जे खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवार आहेत त्यांना, त्या उमेदवारांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही आहे. महिलांचा आपण नंतर बघू, ठीक आहे. प्लस SC ST अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. पुन्हा हे तुम्ही स्थलांतरित उमेदवारांसाठी आहे, याच्यासाठी त्याचं काही नाही महत्त्वाचं. नंतर उन्नत व प्रगत गटामध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग SBC, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड व इतर मागास प्रवर्गामधील उमेदवारांना मागासवर्गीयांसाठी असलेले वय, परीक्षा शुल्क अथवा अन्य कोणत्याही सवलतीस पात्र नाही. म्हणजे कोणतं, उन्नत प्रगत गटामध्ये, म्हणजे कोणत्या गटामध्ये, क्रिमिलियरमध्ये. जर का तुमचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही कोणत्या गटामध्ये मोडणार आहे,
क्रिमिनल गटामध्ये आणि त्या सगळ्या प्रवर्गात तुम्ही ओबीसी असा, एसबीसी असा, एनटी असा, कोणत्याही कॅटेगरीज असू द्या तुमच्या याच्यामध्ये, पण जर का तुम्ही क्रिमिनलमध्ये मोडताय, तुमचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर मग काय असणार आहे तुमच्यासाठी, तुम्हाला परीक्षा शुल्कमध्ये पण सूट नाही आहे, तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटणार आहे, किंवा तुमचे जे कॅटेगरीज जे काही सुविधा आहेत त्या कोणत्याच सुविधा तुम्हाला मिळणार नाही जर का तुम्ही क्रिमिनलमध्ये मोडताय तर. ठीक आहे. नंतर विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा दावा करणाऱ्या माजी सैनिक व प्रावीण्यप्राप्त खेळाडू उमेदवार, फक्त माजी सैनिक अथवा खेळाडूंसाठी आरक्षित पदाकरिता निवडीकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही आहे. ही एक शेवटचा पॉईंट समजून घ्या. जे लोक एक्स सर्व्हिसमॅन आहेत, जे लोक स्पोर्ट्समन आहेत, जर का तुम्हाला स्पोर्ट्समनसाठी जर रिझर्वेशन असेल, जागा असेल, तर त्या स्पोर्ट्समन ओबीसी स्पोर्ट्सची जागा असेल, तर ओबीसी स्पोर्ट्सच्या जागेवरती जर तुम्हाला दावा करायचा असेल किंवा तुम्हाला ती सीट घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहे, ओबीसी आहात आणि एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी सीट आहे, तर त्या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी सीटसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता नाही आहे. पण इथे दुसरा पॉईंट बघा, जर का तुम्ही ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन आहेत आणि ओबीसी एक्स सर्व्हिसमॅनला ओबीसी जनरलमधली सीट हवी असेल, ओबीसी जनरलमधली, तर ओबीसी जनरलमधल्या सीटसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. स्पोर्ट्समन आहे तुम्ही, ओबीसी स्पोर्ट्समन, आणि तुम्हाला ओबीसी जनरलमधली जर सीट हवी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक राहील. ठीक आहे, हा पॉईंट पण क्लिअर झाला ऑलमोस्ट. नंतर कशा प्रकारचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागते आहे, ह्यामध्ये बघा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राच्या काय हे आहेत, अटी आहेत, तर राज्य शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने म्हणजे SDO, तहसीलदार, जे काही म्हणजे ऑथराइज पर्सन आहे त्यांच्याकडनं करणं आवश्यक आहे, आणि ते विहित नमुन्यामध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्मॅट, जो काही फॉर्मॅट दिलेला आहे MPSC ने किंवा गव्हर्नमेंटने, त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचे कालावधी शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार गणण्यात येईल. त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती शासनाच्या आदेशानुसार राहते आहे. त्याच्याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत, त्याची व्हॅलिडिटी कशी कन्सिडर होते. तर पुन्हा याच्याबद्दल काही तेच आहे तुमचं याच्यामध्ये, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राच्या पहिल्या 3 परिच्छेदामध्ये परिच्छेद उमेदवाराचे स्वच्छ नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, मी तेच बोलतोय की स्टँडर्ड फॉर्मॅट जो पहिल्या 3 तुमचं नाव मेन्शन असणं आवश्यक आहे, ज्याच्या नावाने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू होते ते. ठीक आहे, त्याच्यासाठी तो स्टँडर्ड फॉर्मॅट MPSC जनरल इन्स्ट्रक्शन दिलेला आहे, तो तुम्ही काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. पुन्हा मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीच्या ज्या बॅकवर्ड क्लासच्या महिला आहेत, विवाहित महिलांच्या बाबतीत पूर्वाश्रमीच्या नावाने जातीचे व नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहेत. म्हणजे ज्या काही महिला मागासवर्गीय, OBC आहे, SBC आहे किंवा तुमचे NT आहे, ह्या महिलांचे लग्न झाल्यानंतर काय होते, त्यांनी सर्टिफिकेट हे त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावाने म्हणजे वडिलांच्या नावाने किंवा पालकांच्या नावाने सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. पूर्वाश्रमीच्या नावाने ज्या काही कॅटेगरीच्या महिला आहेत, ओपनच्या महिलांचं बघतो मी, किंवा बाकी आणखी एक याच्यामध्ये पुढची स्लाईड आहे त्यामध्ये पुन्हा आणखी पॉईंट हा क्लिअर होईल. ठीक आहे. नंतर विशेष कार्यकारी अधिकारी किंवा मानसेवी दंडाधिकारी असलेल्या अथवा सक्षम प्राधिकारी नसलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीने दिलेले जातीचे अथवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही आहे. प्रॉपरली ऑथराइज पर्सनकडनंच तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं आहे, SDO कडनं, तहसीलदार जर असेल, सक्षम प्राधिकारी, काही ठिकाणी तहसीलदार पण इश्यू करतात सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर तेही तुम्हाला ग्राह्य झाले. पण त्याच्यापेक्षा खालचे जर असतील, BDO असेल, तलाठी असेल, ह्यांच्याकडनं घेतलेलं सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जाणार नाही आहे. ठीक आहे. आणखी आपण बघू, खुल्या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का. भरपूर साऱ्या महिलांचं काय आहे, कन्फ्युजन इथे आहे की आपण महिला आहे ना, मग आपल्याला डायरेक्टली 30% रिझर्वेशनमध्ये आपण मोडतो, म्हणजे महिला आहे म्हणजे तुम्हाला रिझर्वेशन भेटणार 100%. परंतु तसं नाही आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्ही नॉन क्रिमिनल मोडत असाल, आपण ह्या पॉईंटमध्ये क्लिअर होईल सगळं लक्षात घ्या. महिलांसाठी आरक्षणाची पात्र असल्याचा पुरावा, मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमेसाईल असल्याचं तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याचे स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्ही मागासवर्गीय उमेदवार आहे, महिला उमेदवार आहे, याचा अर्थ तुम्ही OBC महिला आहे तर तुम्हाला OBC डायरेक्ट रिझर्वेशन भेटेल असं नाही आहे. तुम्ही फॉर्म भरताना स्पष्टपणे महाराष्ट्राचे आदिवासी आहे, महाराष्ट्राचे डोमेसाईल आहे हे मेन्शन करणं आवश्यक आहे. तिथे फॉर्ममध्ये विचारतात
तुम्ही महाराष्ट्र डोमिसाइल आहात का, तर तिथे हो करणं आवश्यक आहे. पुन्हा सोबतच तुम्ही नॉन क्रिमिनल मोडताय का, तर तिथे पण हो मेन्शन करणं आवश्यक आहे किंवा येस मेन्शन करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला काय होईल त्या सीटचा फायदा घेता येईल. अदरवाईज तुम्ही जरी कितीही तुमचं इन्कम लाख रुपयाचे कमी असेल, पण तिथे जर तुम्ही मेन्शन नो केलं, अशा खूप साऱ्या उमेदवारांकडनं चुका होतात फॉर्म भरताना, की ते डोमिसाईलला नो करतात किंवा मग डोमिसाईल काही काही जणांकडे का सर्टिफिकेट नसते, मग सर्टिफिकेट नाही आहे आपल्याकडे, तर ते लगेच काय करतात नो करतात. तर सर्टिफिकेट काढून घ्यायचं आधी, नंतर फॉर्म भरायचा आणि तिथे डोमिसाईलला येस करायचं. काही उमेदवारांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसते, तिथे नो करतात. नो केलं म्हणजे तुम्ही डायरेक्टली काय होणार, महिला जरी उमेदवार आहे तरी तुम्ही डायरेक्टली खुल्यावर प्रवर्गामध्ये निघून जाणार. जर का तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नो करताय, याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट खुल्या प्रवर्गामध्ये जाणार तुम्ही. तर फॉर्म भरताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही डोमिसाईल येस आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येस करणं आवश्यक आहे, ठीक आहे. नंतर आता अमागास महिलांसाठी बघा. अमागास महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी दावा करणाऱ्या अमागास महिला उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता ज्या अमागास महिला आहेत, खुल्या प्रवर्गातील महिला आहेत, त्यांच्यासाठी तर कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे. परंतु जर का तुम्हाला फिमेल रिझर्वेशनसाठी जर तुम्हाला सीट हवी असेल, तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ज्या काही ओपन फिमेल आहेत, त्यांच्या वडिलांचे किंवा त्यांच्या हस्बंडचे इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे, त्यांच्या फॅमिलीचे इन्कम, तर तुम्हाला काय होईल ते रिझर्व सीट मिळेल, ओपन रिझर्व सीट. अदरवाईज जर तुम्ही 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तुमचं, तर तुम्हाला ओपन रिझर्वेशनची सीट मिळणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला परिशिष्ट फचं जे डॉक्युमेंट आहे ते बनवणं आवश्यक आहे ओपन फिमेलसाठी. खुल्या वर्गातील महिलांना जर तुम्हाला आरक्षित सीटचं आवश्यक असेल, तर तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ठीक आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिलांनाही सर्टिफिकेट लागते, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे, हा खूप मेजर महिलांचा प्रश्न आहे की सर विवाहित महिलांनी कोणाच्या नावाने NCL लागेल. हा खूपच जणांचा आता मेजर प्रॉब्लेम आहे. तर हा आपण आता एकदम स्पष्टपणे क्लिअर करू. इथे लक्षात घ्या, हे एक MPSC 17 ऑगस्ट 2021 सर्क्युलर आहे, त्याचा मी एक रेफरन्स घेतो. इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बद्दलचा आहे. अर्जासोबत प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्या संदर्भातलं एक सर्क्युलर होतं. ह्यामध्ये कोणासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, अ ब क ड व इतर मागासवर्ग व SBC विशेष मागासवर्ग प्लस अराखीव महिलांकरिता राखीव पदासाठी दावा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी, म्हणजे जे काही रिझर्वेशन करतात महिला OBC SC ST ओपन SC ST नाही, ओपनसाठी जे काही महिलांना हे करायचं आहे, रिझर्वेशनसाठी दावा करायचा आहे, त्या महिलांसाठी कोणते सर्टिफिकेट लागणार आहे. वैध नॉन क्रिमिनल, वैध नॉन क्रिमिनल कोणतं आहे, मागासवर्गीय विवाहित महिलांनी, मागास म्हणजे जे कॅटेगरी उमेदवार आहेत OBC NT SBC यांच्यासाठी मागासवर्गीय विवाहित महिलांनी लग्नापूर्वीच्या नावाने, हे बघा लक्षात घ्या, काही OBC महिला आहेत, SBC आहेत, NT आहे, VJ आहे, ह्या महिलांनी काय करायचं आहे, त्यांच्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे पालक वडील असतील किंवा त्यांचे पालक असतील त्यांच्या नावाने काय करणं आवश्यक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. अराखीव विवाहित महिलांनी लग्नानंतरच्या नावाने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अराखीव महिला म्हणजे काय, ओपन खुल्या प्रवर्गातील महिला आहेत, त्यांना ओपन फिमेलसाठी जर रिझर्वेशन हवं असेल, तर त्यांनी त्यांच्या हस्बंडच्या नावाने लग्नानंतरच्या नावाने काय करणं आहे, सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. पुन्हा वैध प्रमाणपत्र म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल. जर का 2022 आता हे झाले, जाहिरात आलेली आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये, तर त्याचा आपण काय विचार करणार, 2022-23 म्हणजे व्हॅलिड असेल सर्टिफिकेट, ते इथे आवश्यक आहे तुमच्यासाठी. पुन्हा मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचा वैधता काढून घेतली असल्यास नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र व वाढवलेले मुदतीचे प्रमाणपत्र हे दोन्ही एकत्रित सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, काही लोकांची व्हॅलिडिटी संपत आली असते, मग ते काय करतात, 6 महिन्यासाठी एक्सटेन्शन घेऊन घेतात, एक्सटेन्शन सर्टिफिकेट काढतात. तर ते एक्सटेन्शन सर्टिफिकेट आणि ओरिजिनल तुमचं NCL हे दोन्ही सोबत सादर करणं आवश्यक असणार तुम्हाला. महिलांसाठीचा पॉईंट क्लिअर झाला मित्रांनो, लक्षात घ्या, ठीक आहे. आता आपण पुन्हा आणखी याच्यामध्ये महिलांबद्दलच्या थोड्याफार काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, मागच्याच रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये, हे सगळे पॉईंट्स काय तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिअर होणार. हा पॉईंट आपण घेतल्याच आधी एक व्हॅलिडिटीचा पॉईंट आहे, वैधतेचा कालावधी खालीलप्रमाणे विचारात घेण्यात येईल. उमेदवाराच्या कुटुंबाचे मागील 3 आर्थिक वर्षाचे उत्पन्न गृहीत धरून वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वितरित केलेल्या दिनांकाच्या आर्थिक वर्षासह पुढील 3 आर्थिक वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहील. तथापि पण आणखी प्रमाणपत्राच्या वैधतेचा अंतिम दिनांक प्रमाणपत्रावर नमूद असेल तोच ग्राह्य धरण्यात येईल. लक्षात घ्या, जर का तुमच्या फॅमिलीचे 3 वर्षाचे इन्कम कन्सिडर करून जर तुमचं सर्टिफिकेट इश्यू केलं असेल, तर ज्या आर्थिक वर्षामध्ये तुमचं सर्टिफिकेट काढलेलं आहे ते आर्थिक वर्ष, प्लस
प्लस पुढचे 3 वर्षासाठी ते व्हॅलिड कन्सिडर केला जाईल. परंतु त्या सर्टिफिकेटवरती जर व्हॅलिडिटी मेन्शन असेल काहीतरी डेट, तर आधी ती व्हॅलिडिटी कन्सिडर केली जाईल त्या सर्टिफिकेटसाठी, जर का मेन्शन डेट असेल तर. ठीक आहे. नंतर दुसरं सेम काय, जर का 2 आर्थिक वर्षाचे उत्पन्न जर कन्सिडर केलं असेल, तर ते आर्थिक वर्ष आणि पुढचे 2 आर्थिक वर्ष याचा विचार केला जाईल. पण त्याच्यामध्येही जर का तुम्ही सर्टिफिकेटवरती व्हॅलिडिटीची डेट मेन्शन असेल, तर त्या डेटला प्रायोरिटी देण्यात येईल एक्सपायरीसाठी. ठीक आहे. पुन्हा कुटुंबाचे 1 आर्थिक वर्षाचे उत्पन्न गृहित धरून वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वितरित केलेल्या दिनांकाच्या आर्थिक वर्षाकरता वैध राहील. जर का एकाच वर्षात तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुम्ही म्हणजे उत्पन्न कन्सिडर असेल, तर त्या आर्थिक वर्षासाठीच करेल ते व्हॅलिड राहील. प्लस त्याच्यावरती जी डेट मेन्शन असेल ना, ते खूप महत्त्वाचं आहे. एक्सपायरी डेट जर का डेट मेन्शन नसेल, तर तुमचं तसं तुम्ही व्हॅलिडिटी कन्सिडर करू शकता, परंतु जर डेट मेन्शन असेल तर ती डेटच तुम्हाला कन्सिडर होईल. प्लस अमागास महिलांकरता, आता पुन्हा पण अमागास महिलांकरता ज्या ओपन फिमेल कॅटेगरी आहेत, म्हणजे ओपन महिला आहेत, त्यांच्यासाठी ओपन महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांकरता दाव्याकरिता किंवा कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा दावा नसणाऱ्या अमागास महिला उमेदवारांनी शासनाकडून विहित करण्यात आलेल्या नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिला आहेत, त्यांना परिशिष्ट फचे जे SDO डॉक्युमेंट येते ते सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे. नंतर बघा, कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा दावा नसणाऱ्या विवाहित बघा, लक्षात घ्या, म्हणजे खुल्या प्रवर्गातील विवाहित अमागास महिला उमेदवारांनी त्यांच्या विवाहानंतरच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आधारे वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे ज्या काही विवाहित महिला आहेत, खुल्या प्रवर्गातील आहेत, त्यांनी त्यांच्या लग्नानंतरचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं इन्कम कन्सिडर करून त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक आहे. सदर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राकरिता कुटुंबाच्या व्याख्येमध्ये पती म्हणजे तुमचा हस्बंड, पत्नी म्हणजे तुम्ही स्वतः, व अविवाहित मुलांचा समावेश असेल. जर का तुमचे मुलांचंही काही इन्कम असेल तर तेही तिथे कन्सिडर करावं लागेल. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे हस्बंड, तुम्ही आणि तुमचे मुलं, ह्या सगळ्यांचं इन्कम कन्सिडर करून काय होईल, तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट निघेल. खुल्या प्रवर्गातील महिलांचे लग्न झाले असेल तर त्यांनी इन्कम सर्टिफिकेट हे त्यांच्या हस्बंडचं इन्कम, स्वतःचं इन्कम आणि मुलांचं इन्कम कन्सिडर करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल आणि ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. अविवाहित अमागास ज्यांचे लग्न झालेले नाही आहेत आणि ओपन महिला आहेत, ओपन फिमेल आहेत, त्या उमेदवारांनी त्यांच्या वडिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाच्या आधारे वितरित करण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. कुटुंबाच्या व्याख्येमध्ये आई वडील व अविवाहित भावंडाचा समावेश राहील. म्हणजे ज्या ओपन कॅटेगरीच्या महिला आहेत आणि त्यांचे लग्न झालेले नाही आहे, तर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने प्लस त्यांच्या कुटुंब म्हणजे काय, कुटुंबातील आई वडील आणि अविवाहित भावंड ह्यांचं इन्कम कन्सिडर होऊन काय होईल, तुमचं इन्कम कन्सिडर होईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. ठीक आहे, हाही पॉईंट क्लिअर झालेला आहे. आणखी हा एक महत्त्वाचा पॉईंट, आणखी विधवा घटस्फोटित अपरित्यक्त्या महिलांसाठी हा एक शब्द भरपूर जण माहिती नसेल, मी त्याचा पण सांगतो तुम्हाला काय तर याचं. तिसरा पॉईंट आहे तो, ह्यामध्ये बघा, विधवा महिलांच्या बाबतीमध्ये ती स्वतंत्र राहत असल्यास पतीच्या निधनानंतर प्राप्त झालेले उत्पन्न तसेच तिचे स्वच्छ उत्पन्न ग्राह्य धरून वितरित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विधवा महिलांसाठी काय, त्यांच्या हस्बंडची डेथ झाली असेल, जर त्यांचं इन्शुरन्सकडनं काही पैसे आले असतील किंवा त्यांचं काही पेन्शन मिळत असेल, ते इन्कम आणि त्यांचे स्वतःचे इन्कम जर का जॉब करत असेल, ते इन्कम कन्सिडर करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल आणि ते सबमिट करावं लागेल. ठीक आहे. दुसरा पॉईंट, घटस्फोटित महिलांच्या बाबतीमध्ये तिच्या भूतपूर्व पतीकडून माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मिळणाऱ्या पोटगीची रक्कम व तिचे स्वच्छ उत्पन्न ग्राह्य धरून वितरित केलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे. ज्या काही घटस्फोटी डिवोर्स महिला आहेत, त्यांनी त्यांच्या हस्बंडकडून त्यांना पोटगी मिळत असेल काही, किंवा ॲल्युमिनी बोलतो त्याला, ह्या जर मिळत असेल ते पोटगी प्लस ते जर जॉब करत असतील तर ते जॉब, ह्या दोघांचं समेशन करून त्यांना काय करावं लागेल, इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल आणि त्या बेसवरती तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू करून तुम्हाला काय करेल ते सादर करावं लागेल. ठीक आहे. नंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या अधिनियम 2005 माननीय न्यायालयात केस दाखल झालेली महिला स्वतंत्र राहत असल्यास अशा महिलेचे तिचे स्वच्छ उत्पन्न किंवा अशी महिला नोकरी करत नसल्यास तिच्या वडिलांचे उत्पन्न नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ग्राह्य धरून वितरित केलेले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे आवश्यक असेल. जर का एखाद्या महिलेचा डिवोर्ससाठी केस सुरू असेल आणि ती स्वतंत्र राहत असेल, तर त्यामध्ये काय, ती जर महिला जॉब करत असेल तिचं स्वतःचं इन्कम आणि जर का जॉब करत नसेल तर तिच्या वडिलांचं इन्कम हे कन्सिडर करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. कळलं आहे. जर का तुमची केस सुरू असेल डिवोर्सची, तर तुम्हाला तुमच्या स्वतःचं इन्कम जॉब करत असेल तर स्वतःचं इन्कम कन्सिडर होईल फक्त, आणि जर जॉब नसेल करत तर तुमच्या वडिलांचं इन्कम कन्सिडर
होईल, त्याच्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागेल. ठीक आहे, ऑलमोस्ट एन सी एलची व्हॅलिडिटीचं मी बोललोच आहे. जर का तुम्ही 3 वर्षाचं इन्कम कन्सिडर करून जर व्हॅलिडिटी काढलं असेल तर तुम्हाला 3 वर्षाची ती सर्टिफिकेट व्हॅलिड राहील, अथवा त्या सर्टिफिकेटवरती जी डेट मेन्शन असेल ती डेट. 2 वर्षाचं इन्कम जर कन्सिडर करून तुम्ही एन सी एल काढलं असेल तर 2 वर्ष व्हॅलिडिटी असेल पुढे त्याची, किंवा त्याच्यानुसार काय तुमच्या त्याच्यावरती जी मेन्शन असेल डेट ती डेट, आणि 1 वर्ष जर असेल तर 1 वर्षासाठी, किंवा जी डेट मेन्शन असेल ती. एन सी एल अद्ययावत हाही एक महत्त्वाचा पॉईंट आहे. अद्ययावत एन सी एल म्हणजे काय, ज्या आर्थिक वर्षामध्ये जाहिरात आलेली आहे, समजा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जाहिरात आलेली आहे, आणि त्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिनल, त्यावेळेचं नॉन क्रिमिनल सर्वे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. परंतु आता समजा विचार करू की मेन्स ही 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर झाली, आता कोरोनामुळे किंवा काही गोष्टींमुळे भरपूर वेळेस काय झालं आहे, मेन्स खूप डिले झाले आहेत, इंटरव्ह्यू खूप डिले झाले आहेत, किंवा डी व्ही हे 2-3 वर्षानंतर आलेले आहे, मग जे अद्ययावत सर्टिफिकेट म्हणजे काय, ज्या आर्थिक वर्षामध्ये तुमची जाहिरात आली आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण की काय होते, मुलांना असं वाटतं की 3 वर्षानंतर जर डी व्ही होते आहे तर मग त्यावेळेस सर्टिफिकेट लागेल का आपल्याला, त्यावेळेचं सर्टिफिकेट लागणार नाही आहे. ज्या वर्षी जाहिरात आली त्याच वर्षी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल, त्याला म्हणतात अद्ययावत. ठीक आहे, एन सी एल ई डब्ल्यू एससाठी लागेल का, तर एन सी एल हे ई डब्ल्यू एससाठी लागत नाही आहे. ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटच हे 8 लाखपेक्षा कमी उत्पन्न असेल तुमचं तरच इश्यू होते, आणि त्याचाच अर्थ काय, एन सी एल पण आहे, त्यामुळे तुम्हाला स्पेशल एन सी एलची सेपरेट एन सी एलची इथे आवश्यकता नाही आहे. ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटच हे तुमचं काय होईल, एन सी एल म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. तर मित्रांनो, ऑलमोस्ट मी सगळे तुमचे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत एन सी एलबद्दलचे. तरीही जर तुमचे आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि मी ते कमेंट सेक्शनमधले डाऊटवरती पुन्हा एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी काय करेल, सादर करेल. तर मित्रांनो, थँक्यू, ऑल द बेस्ट.